आज के कॉल चालू आहेत मित्रांनो, असंच आपल्याला अजून एक कॉल आलेला आहे. चालू आहे कॉलला. रामवाडीमध्ये माझ्यापासून 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर इथं गाडी पार्क केलेली आहे. हॅलो, कुठं मावशी, कुठं निघलाय साहेब? दादा आली आहे मी बाहेर. कुठं आहे म्हटलं? ह्या बिल्डिंगच्या आतमध्ये जायचं का? इथंच ना साप? इथंच आहे ना मावशी? साप साप ह्याच्यामध्ये गेलाय का? फोन कोणी केला होता? तुम्ही करता का? चावी का लॉक नाही? असला कलरचा आहे का? कसल्या कलरचा? साडीच्या कलरचा. एकटीच आहे मित्रांनो, कॅमेरामॅन नाही आहे आज माझ्यासोबत, पण मला मदत करायला इथे चिल्लर पार्टी भरपूर आहे. ह्या सेटरच्या खाली. अरे बापरे, कुठून गेला साप आतमध्ये? मधून गेला कस? कुठून गेला? इथं इथून गेला का? साईडनं गेला ना? कोपऱ्यातून? कोपऱ्यातून गेला. शोधणं खूपच मुश्किल आहे. आतमध्ये लाईटची टिपी. ए, करंट वगैरे नाही ना? बघ जायची मी वर. नाही तर जाळ्या वगैरे पण खूप आहेत अशा ठिकाणी. मित्रांनो, साप शोधणं अवघड. अरे करंट सिटी आहे का? करंट वगैरे पण लागू शकतो. आणि साप आहे का? अयो, मला आंटी बोलतोय. सर का एकदम एंड में है क्या? अरे तुम्हारी नजर बहुत अच्छी है, मेरे को नहीं दिखाई दे रहा है. अरे हा, इधर ही आहे साप. हे बघा मित्रांनो, साप कुठे? अँगल मध्ये साप आहे. इथं लय ऑइल ऑइल आहे. थोडस पुढे जाऊन दाखव. धामण साप आहे. आणि हे घ्या मावशी, पॅक सांभाळा माझी. आई हे ऑइलने भरून नका देऊ. आणि हे घ्या, माझे कपडे नाही घाण होणार आता. कसं जाऊन बसलंय हात असं बसलंय? ऑइल लय ना. आई असं बघ, टच कर त्याच्या. आणि जर गेला तर त्याच्या स्लिपरी आहे का तो? स्लिपरी सटकते. ऑइल लागलं ना त्याला. हे बघा मित्रांनो, धामण साप जे म्हणतात असं आडा मारतो. आडा नाहीये, त्याने फक्त त्याच्या सपोर्ट साठी मारले मला. आता त्याला काय आपल्यासारखे हातपाय नाही आहेत त्याच्यामुळे. आणि लोकांना असं वाटतं की धामण सापने आडा मारला. काय नाही हात सगळे खराब झालेत. चावतो ना, चिडलो. आपण शांत पद्धतीने पकडलंय ना. चावाचा साप आहे ना? धामण साप आहे. आणि हा जो धामण साप आहे हा बिनविषारी राहतो. तुम्ही बघू शकता त्याच्या तोंडाखाली जे आहे ते काळ्या काळ्या कलरच्या बारीक रेषा राहतात. काळ्या काळ्या कलरच्या रेषा राहतात. आणि पूर्ण असा खालून पिवळसर राहतो. 2-3 कलर राहतात, पण खालून पाहिला तर तुम्हाला हा थोडासा पिवळा दिसून येईल. आणि हा जो साप आहे हा आमच्या एरियामध्ये भरपूर वेळा 8-8, 9-9 फुटापर्यंत पण म्हणजे वाढतो तो. आणि भेटला आहे आम्हाला.
तर हा जो आहे हा आत्ता 2 फीटपर्यंत आहे, बच्चा नाही आहे हे. तर हा ऑइलने खूप भरला आहे, त्यामुळे आपण ह्याला काय करू, एका कपड्याने व्यवस्थित क्लीन करून घेऊ आणि मग पॅक करू. हा धामणी काका, धामणी कपडा द्या ना मावशी मला एक. फोटो घेऊ का? कपडा द्या ना मावशी. ह्याला ऑइल आहे ना, ते क्लीन करायचे. ऑइल लागले मित्रांनो, हे बघा एकदम शांत आहे. आणि ही जी तरुण मुलं आहेत ना मित्रांनो, काय होतं, आम्ही साप पकडतो म्हणून तुम्ही नाही म्हणत द्या, मी काही काही म्हणते, सोशल मीडियावर काय करतात अशाच धामण सापाला पकडून त्यांचे व्हिडिओ वगैरे सोशल मीडियावर अपलोड करतात. पण कुणी पण काही तुम्ही आहे ना असा प्रयत्न करू नका मित्रांनो, कारण ह्या आम्ही सापांचं जे आहे ते साप कसा पकडायचा, सापाबद्दलचं पूर्ण नॉलेज आणि ट्रेनिंग घेतले म्हणून आम्ही हिंमत करतो. कसं होतं, बरेच साप हे विषारी बिनविषारी कन्फ्युजन होतं ओळखण्यामध्ये, त्यामुळे विदाऊट ट्रेनिंग तुम्ही कोणी असा साप पकडण्याचा प्रयत्न करू नका, सापाचा छळ करू नका. आणलं मावशी पकडताना छेडे तोच काढतो. मला मारतात की नाही? धामण सापाला पण लोक मारतात. मारायला पाहिजे का या सापाला? नाही ना, किती शांत आहे बघ, किती छान आहे. उंदी चैनल.